और जीने को क्या चाहिए, हाँ तुम ले रुझे और जीने को क्या चाहिए। पास पास मेरा बार रिस्ट नहीं तो तू मिस मार दे शो बिगर पाउडर इज इन पीस रे अब सब काइस में ओरिजिनल ब्रांड ब्रांड बस मां शो वहां से वो तो बार रिस्ट थी का ना तो शो बिगर भाई ने ये कितनी बार रिस्ट ने दी तो भाई मां शो बता आज इधर मां शो बता आज इधर बार रिस्ट मैं ऐसा मां हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। तो आज है थर्सडे और अभी बज चुके हैं 12:15। तो अभी मैं ब्लाउज डिज़ाइंस का वीडियो शूट करने वाली हूँ, तो जो मुझे अर्जेंटली देना है तो मैं वो देखती हूँ कौन सा मुझे अर्जेंट देना है। तो चलें, बहुत सारे ब्लाउज हैं, उनमें से मुझे चूज़ करना है कि कौन से मुझे देने हैं, तो वही मैं अभी बनाऊँगी। तो ये देखिए, इस साड़ी की हम ब्लाउज डिजाइन बनाएंगे और इस ब्लाउज डिजाइन का वीडियो आपको मेरे दूसरे चैनल पर मिलेगा, अश्विनी ढोने संगम में आप सर्च कर लोगे तो आ जाएगा। तो चलिए, मैं अभी ब्लाउज डिजाइन बनाती हूँ और मिलती हूँ ब्लाउज डिजाइन बनाने के बाद। तो ये देखिए, ये डिजाइन मैंने बनाई है। अगर आपको इसका फुल वीडियो चाहिए तो आप अश्विनी ढोने संगम में इस चैनल पर जाकर देख सकते हैं। ये डिजाइन कैसी लगी कमेंट करके जरूर बताना। तो अभी बज चुके हैं 7:15 और तो चलिए मैं आपको शाम का नजारा दिखाती हूँ हमारे यहाँ का। तो बहुत सारे लोगों को क्वेश्चन रहते हैं कि संगमनेर में आप कहाँ रहते हो, तो आप लोगों को थोड़ा आसपास का हमारे एरिया देखकर अंदाजा आ जाएगा कि हम गोल्डन सिटी में कहाँ रहते हैं संगमनेर में। और ये देखिए, यहाँ पर इस साइड में हमारे यहाँ ग्राउंड है और बंद कर देती हूँ क्योंकि मेरा बहुत सारा काम पड़ा है, मुझे ब्लाउज का भी वर्क करना है। शूट में बहुत ज़्यादा टाइम जाता है और वर्क कुछ नहीं हो पाता, तो इसलिए मैं बीच बीच में शूट नहीं करती। जब मेरा मन होता है थोड़ा बहुत शूट कर लेती हूँ। हेलो फ्रेंड्स, यह है माझी मम्मी। लोकम माहित अक्का
पुस्ती जल्दी काय करा ऑर्डर केत बिन म्हणजे तुमचे गहन झोप ना जाय झोप गाडी ते झोप पळेल झोप पण होईल ने लोक सांगते ने डोळे केत जाय झोप पळेल सकाळपासून इंदा ते सारे ड्यूटी ड्यूटी चार रात्री नाइट सिक्युरिटी सिक्युरिटी ब्लाउज डिजाइनर है मला सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करून घ्या लाइक शेयर करा मम्मी सब्सक्राइब करा घर ना कुसुम कोळपे ब्लाउज डिजाइनर माझे चॅनल ला करा तुमचं कोणतं चॅनल यांचा नाही केलं तरी चालेल पण माझे ब्लॉग तर माझे ब्लॉग तर तुमचे कोणते ब्लॉग मध्ये तुम्ही पूर्ण जेव्हा पाहो तेव्हा मी घेते थोडं फार ब्लॉग तू काय तुला तर असं वाटतं मी चॅनल फक्त तयार केले त्याच्या माझे चॅनल आहे दोन्ही चॅनल माझेच तशी मला वेळच नाही राहत काय करावं आयत्या बिळावर नागोबा म्हणते ना सामान मी चॅनल काढलं माझ्या चॅनलला स्वतः चॅनल बनवून राहिले तुम्ही शोधा ब्लाउज त्याच्यावर काही शिवलेले काही किती मोजून दोन तीन वर्षातले तीन चार वेळा पहले उठा के थोड़ा साइड में लगा उसको गाड़ा ले थोड़ा साइड में ले नहीं मिक्स वाला मिक्स वाला नहीं था मैं 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 था आमल करते चॉकलेटी कलर से अरे तुझे डर क्या ये चॉकलेटी ना हाँ कर पास हाँ ते ब्लू कलर से कर ये कर ना हाँ ते कर ते जास्त घे काळे कलर चे काळे लागते ना ब्लॅक कलर चे वेगळे वाटत ते हा वन थाने डॉलर एकच भाव 16.90 क्वालिटी वेगळी राहते ना 30 क्वालिटी 16 रुपयाला 17 आहे का 16.90 काय नाही दे खाली तेच घे म्हणजे खाली जा Thank you.
है तो 114 रुपये 9:30 ला पडतो मम्मी दुकानात 12 ला आहे का लेख पड़ता 16:90 करायला पाहिजे राणी बस खाली बस अगं बाय बसली राणी तर आता हा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहे ते माझ्या नंदाचं घर आहे उजनी येथे माझ्या हसबंड इथे गेले होते तर त्यांनी तेथील व्हिडिओ शूट केला आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि यापुढे तुम्हाला त्यांचा पपईचा बाग दाखवण्यात येईल तो हे तुम्ही बघून घ्या तर हा त्यांचा पपईचा बाग आहे आणि हा तोडा मस्त वातावरण ना दाजी किती दिवस झाले लावून आणला 8 महिने बुडत फळ लागतो की आता जर कापले ना हा लाल निघाल लालच निघाल मध्ये पण हा 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 झालेली नाही पूर्ण आता घासून नाही द्यायला वाने यांना लई जपावं लागत ना पेपर लावून न्यायचं तसं काय नाही तुम्हाला काय नाही आता मला माहिती द्यावं लागेल ना थोडी मी कुठं आलोय काय झालंय मग आमच्यावाल्या सबस्क्रायबरला पाठवायला हळू डोळा नाही पडेल का पडेल ना तुटली का दुसरी पण दाजी तुमचं नाव सांगा रवींद्र तुळाजी बर्गे म्हणजे माझी दाजी मी आलेलो आहे इकडं दयगाव उजनी ना दयवाडी उजनी किन्नर तालुका जिल्हा नाशिक बहिणीच्या गावाला तर आज आपण इथं पपईचा बाग आहे त्यांचा म्हणजे पपईचा बाग आहे त्यांचा म्हणजे त्यांनी डाळिंबामध्ये पपई लावलेली म्हणजे याला कोणतं पीक म्हणते दाजी म्हणजे आता तुम्ही डाळिंबामध्ये हे पीक घेतलंय ना नाही आंतरपीक ना आंतरपीक म्हणजे आता डाळी मोठे ओसर पपई निघून जाईल दाजी किती दिवस चालला आता 2 वर्ष का नाही मापात तयार व्हायला गेले लगेच ना घेऊ खायला म्हणजे आता घरीच न्यायचं ना खायला नाही नाही दाजी एवढ्या याच्यात किती पैसे होतील एवढ्या पपईच्या याच्यात आता कस किलो आहे 15 रुपये हा किलो 15 रुपये किलो म्हणजे हाय अशी वावरातून आले डोक्यात किती मकाच गेलंय हा ना आमचे लोक म्हणतील पर माणूस काम करून करू थकलाय आता मेवणं आला म्हणजे अवघड जागत दुखणार आता का मेवण्याची काय सोय केली तुम्ही काय सोय केली तरी मेवण्याला कोंबडी कापली काय मुख मी तुम्ही ना मटण सोडून दुसरं खाऊ नको का पाहून हो बरोबर तुम्हाला माहित हा राहत नाही मला ड्युटीवर जायचंय संध्याकाळी
सुमत किती झाले रे माधु मोठे बारीक लांब.